लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शेवटच्या दिवशी देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहे। तसंच आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। आज शेवटच्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। या गर्दीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी, पाहूया। गणेश उत्सव मोठ्या उत्साहात मागच्या 9 दिवसांपासून साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईच्या प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मागच्या 9 दिवसांमध्ये अल्लोट गर्दी अशी आपल्याला पाहायला मिळाली। आज गणेश चतुर्थीचा 10वा दिवस आहे आणि आज देखील आपल्याला तितकीच गर्दी जी आहे ती भाविकांची पाहायला मिळते। खरं पाहायला गेलं तर लालबागच्या राजाच्या राजशाही विसर्जन मिरवणुकीपूर्वी तयारी करण्यासाठी लालबागच्या राजाची चरणस्पर्शची रांग जी आहे ती आज सकाळी पहाटे 6 वाजताच बंद करण्यात आलेली आहे। तसंच मुखदर्शनाची रांग जी आहे आज रात्री 12 वाजता बंद करण्यात येणार आहेत। आपण पाहतोय आज सकाळी पहाटेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। सध्या आपण पाहतोय की अनेक नेते मंडळी जी आहे ती या 10 दिवसांमध्ये राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेले पाहायला मिळाले। एकूणच सध्या आपण पाहतोय की मंगलप्रभात लोढा भाजपचे नेते हे देखील लालबाग राजाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। याआधीही त्यांनी काही दिवसांपूर्वी राजाचं दर्शन घेतलं होतं। एकूणच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते, त्यावेळी देखील मंगलप्रभात लोढा आले होते। सध्या आपण पाहतोय की पूर्णतः या ठिकाणी भाविकांचीच म्हणजेच गणेश भक्तांची मोठी गर्दी जी आहे ती सध्या पाहायला मिळते। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल होतील, त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी देखील मोठी गर्दी जी आहे ती भाविकांच्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पाहायला मिळते। बुलेटिनिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।